हॅलो आणि नमस्कार. मराठी यूट्यूबर सुवर्णा या चॅनलवर मी सुवर्णा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला तूप बनवण्याची प्रोसेस दाखवणार आहे. तूप तर बहुतेक करून सर्वजण घरी बनवतात, पण जो भांड्यांचा पसारा होतो हे तुम्हाला आणि मला चांगलंच माहिती आहे. मग यासाठी आपण शॉर्टकटमध्ये तूप कसं बनवायचं किंवा कमी साहित्यामध्ये कमी भांड्यांमध्ये आपण तूप कसं बनवायचं हे पाहणार आहोत. आपण जी साय साठवलेली असते ती मिक्सरमधनं आपण फेटून घेत असतो आणि ही प्रोसेस तर सर्वांना माहिती आहे, पण तसं न करता आपण शॉर्टकटमध्येही तूप बनवू शकतो आणि तेही खूप छान होतं. तर इथे आपण साय पाहू शकतो, ही फ्रीजमधनं मी बाहेर काढली आहे आणि कढईमध्ये आता आपण ती टाकून घेऊया. तर हे मिक्सरमधून न काढताही आपण डायरेक्ट आपण तूप बनवू शकतो. तर भांड्यांचा पसारा कमी होतो आणि तूपही छान होतं. तर इथे आता आपण फुल फ्लेमवर ठेवलेलं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे. गाठी फोडून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला असं तूप दिसेल. सतत ढवळत राहायचं आहे. जर आपण ढवळलं नाही किंवा चमच्याने हलवलं नाही तर खाली लागूही शकतं आणि तो खवा जो तुम्हाला दिसतच असेल की खवा आता बनायला सुरुवात झाली आहे. साधारण 20 मिनिटांमध्ये आपलं तूप हे वर आपल्याला कढईच्या वर दिसतं. तर आता तुम्ही पाहू शकता की वरती आपल्याला तेलकट तवंग दिसतोय आणि 20 मिनिटानंतर थोडा कलर चेंज होतो, खाली खवा राहतो आणि वरती तूप तरंगतं. तर इथे आपलं तूप हे रेडी झालं आहे. तर आपल्याला हे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी चाळण ठेवली आहे आणि यातनं आपण आता हे तूप बाजूला केलं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान तूप झालं आहे आणि कमीत कमी भांड्यांमध्ये आपण हे तूप बनवू शकतो. खवा बाजूला केला की आपलं तूप हे असं दिसतं आणि तुम्ही एकदा छोट्या गाळणीनेही गाळू शकता. तर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि कमी भांड्यांमध्ये आपण तूप सहजासहजी बनवू शकतो. आणि यानंतर जो खवा उरला आहे तर त्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि आपण बर्फी बनवू शकतो. तर खव्याच्या अंदाजाने आपण गूळ टाकला आहे आणि याची आता बर्फी बनवूया. गूळ छान एकजीव करून घ्यायचा आहे, परतवायचा आहे. आणि गूळ मिक्स झाला की आपल्याला एका प्लेटीमध्ये हा खवा काढून घ्यायचा आहे. आता चमच्याने पसरवून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या पाडायच्यात, गरम असतानाच वड्या पाडायच्यात आणि फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवून द्यायचं आहे. मग हे छान सेट होतं आणि छान मग खवायच्या वड्या तयार होतात. सुंदर अशा वड्या तयार होतात आणि घरच्या घरी आपण ही बर्फीही बनवू शकतो. दुकानामध्ये जशी खव्याची बर्फी मिळते त्या पद्धतीने टेस्ट ह्या खव्याची लागते. आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण ही खव्याची बर्फीही बनवली आहे. तर अशा प्रकारे आपण बर्फीही बनवली आहे. तर ही बर्फी खरंच खूप टेस्टी लागते, तुम्हीही करून पहा. आणि तूप बनवण्याची ही सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका छान अशा रेसिपीसोबत. काळजी घ्या आणि घरात राहा. टेक केअर. बाय बाय.